खासदार श्रीरंग अप्पा बारणे आणि दिव्यांग विभाग सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना साहित्य मदत तपासणी शिबिर शुक्रवार दिनांक 10 जून 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्थळ रॉयल गार्डन मंगल कार्यालय कर्जत। रायगड जिल्ह्यात येत असलेला कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो, परंतु आज देखील काही गाव वाड्या वस्तीवर पाण्याची भीषणता जाणवते। खांडस या अतिदुर्गम परिसरात येत असलेल्या चाफेवाडी वडाची वाडी टेपाची वाडी आणि पादीरवाडी या चारही आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी सध्या संघर्ष करावा लागतोय, परंतु हा संघर्ष आमच्या नशिबी पिढ्यानपिढ्या चालूच आहे असंही त्यांची व्यथा आहे। जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच गावाची तहान भागवणाऱ्या विहिरींनी तळ गाठला, तर आता ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर चालत जाऊन पाणी शोधावं लागतंय। पाण्याच्या शोधातच पूर्ण दिवस जात असल्यानं घर तरी कसं चालवायचं असा त्यांच्या समोर प्रश्न आहे। पाण्याची आम्हाला खूप टेन्शन आहे, इकडं दोन्ही अंड फक्त पाणी जातं गावात, आखे दिसाचा पाणी नाही भेटत काय नाही, वडाच्या वाडीत पाणी नाही भेटत काय नाही, बाया किती लांबून पाणी भरतील, कामं करतील का पाणी भरतील, पाणी नसला तर जेवण कसा काय होईल, पाणी असला तर सगळा बाई माणूस काम करील, पाणीच नाही तर काय करील बाई माणूस, आखी दिवस जातो पाणी आलं पाणी नाही भेटत काय नाही, आम्हाला कामाला जा नाही भेटत का पैसे नाही भेटत काय नाही, जर पाण्याच वारी जर आम्ही राहिलो तर आम्हाला पैसा कुठून येईल, पाणी कुठून भेटल, जर एकच काम करीत राहिला तर पाणी आणून आमची बहु पोटं भरतील, असं आहे। आम्हाला शेती करायला लागतं आहे, सगळंच बघायला लागतं आहे, फाटी लाकूड हे सगळंच घ्यायला लागत, उन्हाळा आला का आम्हाला हे पाण्याचं टेन्शन लय डोक्याला, पाण्याचाच टेन्शन जास्त येतो आणखी काय नाही। सुकलेल्या नदीच्या पात्रात डवरे खोदून पाणी मिळत असताना कर्जत पंचायत समितीकडून या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। मान्सूनच्या तोंडावर म्हणजेच जून महिन्याच्या सुरुवातीला हे पाणी गावाला पुरवायला सुरुवात करण्यात आली आहे, परंतु हे पाणी कधी 3 ते 4 दिवसांनी गावाला टँकरद्वारे पुरवले जाते तर कधी आठवड्यातून एकदाच, त्यामुळे पंचायत समितीकडून आमच्या ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम करण्यात आल्याची व्यथा चाफेवाडीच्या ग्रामस्थांकडून लहू खंडवी यांनी मांडली आहे। एकीकडे हंडावर पाण्यासाठी घरातील महिला वर्गाला रात्री अपरात्री पाण्याच्या शोधात दूरवर जाऊन पाणी आणावं लागतंय, त्यामुळे घरातील शाळकरी मुलं मुली आपला अभ्यास सोडून आईला पाणी आणायला मदत करतायत, त्यामुळे आम्ही अभ्यास करायचा की दिवसभर पाणी आणायचं असा प्रश्न हे शाळकरी मुलं विचारत आहेत। माझं नाव विद्या गणपती दोळे, इयत्ता 6वी शिकते। मी आईला मदत करते पाण्याची, एक हंडा आणतो, शाळेत जाऊ का पाणी भरू आईला सोबत, आमचा अभ्यास कसं व्हायचा, वाचन कसं करायचं, लिवायचं कसं, पाणी भरून काय शिक्षण कसं व्हायचं। गावाला पाणी मिळावं म्हणून येथील ग्रामस्थ सतत ग्रामपंचायत पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे मागणी करत होते। ग्रामपंचायतीमधील लोकप्रतिनिधी असलेले मंगल ऐनकर यांनी देखील पंचायत समितीकडे मागणी करून आता कुठे पाणी सुरू करण्यात आलंय, परंतु टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्यांचे देणे चुकते न केल्यानं तेही पाणी पुरवठा करण्यास नकार देत आहेत, त्यामुळे गावाला पाणी उशिरा देण्याचं सुरू करण्यात आलंय। एकूणच कायम नशिबी पडलेल्या गावातील ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी होणारी ही पायपीट कधी थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।